सॉरी मी थोडा गडबडीत आलो. थँक यू. ओके सी यू. एक्सक्यूज मी सौमित्र राईट? हां येस. मैत्री यही रहती है? हाँ, मतलब यही रहती थी, अभी एक माताजी रहती है यहाँ पे. एक मिनिट मला आधी सांग, तुम्हाला फोन का नाही केलास? तू लँड झाल्यावर फोन करणार होतीस, मी घ्यायला आले असते यार. सॉरी. अरे यार, मैं तुम्हें कॉल करने वाली थी लेकिन मेरा फोन डिस्चार्ज हो गया, क्या करू मैं. पर फॉर्चुनेटली मुझे एक आंटी जी मिली और वो इसी एरिया में आ रही थी, तो मैंने उनसे बोल दिया कि आप मुझे पता बता दो, मैं आपको लिफ्ट दे दूंगी. क्या बात है, वो सब अच्छा है, लेकिन अब तुम दिल्ली में नहीं पुणे में हो, तर आता कृपया मराठीत बोला. सॉरी. अच्छा, लक्षातच नाही आलं असं. तुझे बाबा बेंगॉली असले ना तरी मातृभाषा मराठी लक्षात ठेव. चलिया. एक मिनिट ये यहाँ पे मुझे वो क्या यार, तेरा बॉयफ्रेंड सौमित्र वो मिला. मैंने उसे पूछा कि यहाँ पे मैत्री रहती है, तो बोला नहीं,
यहाँ पे मैत्री अब नहीं रहती, यहाँ पे कोई माता जी रहती है, क्या चक्कर है भाई? सौमित्रा भेटला का तुला? हाँ। चिडला होता? नहीं। नाही चांगलंच झालं तू भेटलीस त्याला, कारण तुझ्या कामासाठी तुला त्यालाही भेटावं लागेल. डॉक्टर आहे ना तो, क्लिनिक आहे त्याचं. अच्छा अच्छा. चल चल आज जाऊ आपण माईला भेटूया. ये माई. मी इकडे. माई ही माझी मैत्रीण आहे आकृती दासगुप्ता, दिल्लीला असते. नमस्ते दादीजी. नमस्ते. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, दादीजी वगैरे नाही म्हणायचं, ही माई हिला माईच राहू दे. आणि दिल्लीचं जे हिंदी आहे ना ते तुझं इथे नाही फाडायचं, नाही तर फाडून काही मी तुला. अरे तमीज से बात करो भाई, हिंदी हमारी राष्ट्रभाषा है. माई अपने इस बिगड़ी हुई लाडली पोती को जरा समझाओ. बिगड़ी हुई बरोबर ओळखलेस तू तिला. अरे 15 दिनों के लिए साथ में थे हम लोग हिमालय की ट्रेक में. क्या कुछ नहीं किया हमने. आणि इकडे आलीस ना गपचूप मराठीत बोलायचंय. अगं माई हिची आई मराठी आणि बाबा बेंगॉली आहे, त्यामुळे दिल्लीत असूनही मातृभाषा मराठीच आहे. आता इकडे आली तर मराठीत नको का बोलायला? चहा घेणार? हो. अच्छा घर आहे वैसे. थँक्यू. तू कशी काय आलीस पुण्यात? मी मी ज्या एनजीओ साठी काम करते त्याच्या महाराष्ट्राच्या एरियाची मी मॅनेजर आहे. हो. आणि त्यांचं ऑफिस पुण्यात पण आहे, सो मी पुण्यात आले. अरे वा. मग आता पुण्यात कुठे राहणार आहेस? अगं मी असं काय करतेस? मी तुला सांगितलं ना ती आपल्याकडे राहणार आहे. नक्की? म्हणजे नक्की सांगितलंस तुम्हाला? कारण माझी स्मरणशक्ती अजून चांगली तल्लक आहे. गोळ घातलास ना परत? अरे कभी तू सुधरो यार. माई अभी इसने तो बताया नहीं होगा पर अब मैं आ गई हूँ, तो अगर आप मुझे यहाँ पे रहने की परमिशन दोगे तो बड़ी कृपा होगी. अरे काही नाही, तू अगदी बिंदास रहा. मला एवढंच म्हणायचं होतं की सेंट मैत्रेयी माताजींच्या नादात सांगायचं विसरून गेल्या, एवढंच. कौन है ये माताजी? मतलब मैंने बाहर भी सुना कुछ. अरे बाप रे, तुला माताजी माहित नाही? नाही. तब तो तुम गुन्हेगार हो. या सेंट मैत्रेयीचं आयुष्य ज्या माताजींनी संपूर्णपणे बदललं त्या माताजी तुला माहित नाहीत. माई हे बघ मी विसरलीये, मी कबूल करते, पण ह्याच्यामध्ये माताजींना आणण्याचं काही कारण नाहीये. आले काय? कळलं ना आकृती कोण आहेत माताजी? बाळा असं काय करते तू? हा बघ सगळं सामान पण भरून झालंय की नाही आपलं? हा चल चल तया बरोबर. उठ उठ उठ. चल तू उठ. मला घरी सोडा. तिथूनच इथं आणलंय, वापस कशाला सोडू तुला घरी? आता माझा बोप पण एवढ्या मोठ्या आवाजात बोलला नव्हता. तुमचं कसं डेअरिंग हो? मला नाही माहिती, मला घरी नेऊन सोडा. हे बघ मी काय बोललो का? काय बोललो का मी? बघली मला माफ कर, खरंच माझं चुकलं, मला माफ करतोय. आयुष्यभर साथ देईन, कधी मोठ्या आवाजात बोलणार नाही, खरंच मला माफ करा. पण आता पाय सोडा. नाही कोणी पण येऊ दे, काय पण म्हणू द्या. तू जेव्हापर्यंत मला तिकडे सोबत यायला हो म्हणत नाही ना, तुम्ही पायच सोडणार नाही. तुझे बघतो बायको ते पाय धरलेलं बरोबर वाटत दे. काय पण प्लीज सोडा ना. काय चाललंय? ते काही नाही, ते तिचे पाय दुखतात ना दिवसभर काम करून करून, म्हणून जरा पाय दाबून देत होतो, बाकी काही नाही. नाही पण आता बरं वाटतंय. अग नवरा एवढा स्वतःहून सेवा करतोय, चान्स का सोडतेस तू? हा घे पाय चेपून. नाही माहिती ते असच. बर झालं का पॅकिंग? हो हे काय
ठीक आहे, आम्ही रेडीच आहे नाही का. ओके, मी आता चहा ठेवलाय, चला आपण चहा घेऊया. हा चला. गुड बबली. जनरली मी असं ऐकलंय की बायका नवऱ्यांना मुठीत ठेवतात, तू तर याला टाचेखाली ठेवलाय. वाव. चला. तुम्ही नेहमी असंच करता ना, आता माझं इम्प्रेशन वाईट पडलं ना माईंचं. मत चुकलं बाई, पाय कुठे तुझे. हळू 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 केवढं दौडतेस, घर कोसळेल आपलं. काही काय घर कशाला कोसळेल. तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचंय. सौमित्राचा तो फोटो, फोटोतली ती मुलगी, या प्रकरणाशी सौमित्राचा काही संबंध नाही. मी म्हंटल होत की नाही, तेच खरंय. व्हेरी गुड. काही काही काय बोलतेस. अग मी स्वतःच्या डोळ्यांनी पहिले दादाला हे दुष्कृत्य करताना, आणि मी तुला फोटोही दाखवला की मग. अरे कसं हे बघ, फोटो आहे ना तू खराय, पण ते खरं नाहीये. म्हणजे ती मुलगी मला भेटली बर, हा, आणि स्वतः म्हणाली, स्वतः म्हणाली की तिची कुठेतरी मैत्रीण आहे, तिने या मुलीशी पैज लावली होती की दाखव सौमित्राला अडकवून, म्हणून तिने ते तसं केलं, तीच म्हणाली. अगं आई कोणती धप्प असते ग तुला. गप्प बस, गप्प बस, गप्प बस. खबरदार, यापुढे दादाबद्दल काहीही खोट नाट वाईट साईट बोललेलं मी ऐकून घेणार नाहीये. हा, कारण दादा हा गुणी मुलगा आहे. मग वादच नाही. अरे माझा मुलगा आहे, तो माझ्यावरच जाणार ना. ओके नाही. म्हणजे मुलगा तुमचा आहे, वळणावर माझ्या गेलाय. माझ्यासारखाच साधा बोळा आहे, दिवटायटा हे गेलाय तुमच्या वळणावर. देवासमोर साखर ठेवते. आई हे सोडून काही बोलली असतीस तर मला चाललं असत. काही बोलते. डाळ हलवते ती, बराच वेळ नुसती ती हलवते डाळ. बर, आणि ती डाळ शिजतच नाहीये, कारण ती कॅम्प फायर वरती ठेवली आहे आणि खाली फायर विजलेलं आहे. अरे नाही, डिशला नाव होतं, त्या एक्झॉटिक वाटली डाळ असं नाव होतं त्या डिशचं, आणि टेस्ट काय लागत होती. तू टेस्ट बद्दल सांग ना. ती जी एक्झॉटिक वाटली डाळ होती ना, त्याची जी आमची वाट लागली ना त्यानं दुसऱ्या दिवशी. काही खोटं बोलू नको सर. अरे निघाल. ओके, बाय द वे ही माझी मैत्रीण आकृती दिल्लीहून आली आहे, आणि आकृती हे दोघं म्हणजे माझे जिगरचे तुकडे, धनराज रोकडे आणि त्याची बायको बबली. धनश्री, सॉरी धनश्री. हाय. हॅलो. काय गावाला निघाला? हा हो, गावालाच निघालो. नाही म्हणजे हो, म्हणजे काय आता तू आली आहेस ना, मग या दोघांना बाहेर काढावं लागलं आम्हाला. बकवास करतो माही. अगं ते त्यांच्या नव्या जागेत शिफ्ट होत आहेत, इथं त्यांना जरा प्रायव्हसी कमी पडत होती ना. म्हणजे काय झालं माहितीये का, मगाशी मी त्यांच्या रूम मध्ये गेले, सगळं आवरले का बघायला, तर तिथं मला काहीतरी बलतच बघायला मिळालं. क्या 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 देखा माही. नाही नाही माई 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 मी नाही, मी हे येड्यासारखं वागत. अगं मी गंमत करत होते. हे बघ, आता तिकडे गेल्यावर कधी काही अडचण आली तर लगेच इकडे यायचं, आणि हा जर कधी भांडला ना तर याची तक्रार घेऊन माझ्याकडे यायचं. अगं सोनू खेळू नको माई, जास्त लाड करू नको, नाही तर रोज घरात येऊन बसेल. हे काही नाही. बाय द वे तुमचं एवढंच सामान आहे? नाही नाही, बाकी सामान गेले ना टेम्पोत, आता आम्ही बॅगा घेऊन जाणार गाडीने. अरे आयुष्यमान हो. आणि संसारात भांडणं होतच असतात, म्हणून सगळा डाव मोडून टाकायचा नसतो काय. शिका. नाही माही. म्हणजे मी तुला म्हणत नाहीये, हे म्हणजे माझं सुने बोले नाती लागे असा हेतू आहे माझा. माही मी काही डाव मोडलेला नाहीये, नवीन डाव मांडलाय.
बर ते सगळं राहू दे, तू आता फर्स्ट क्लास एक गावरान उखाणा घे बर. माई उखाणा आता न. अग ही आपली दिल्लीची पाहुणी आली आहे, तिला आवडेल, घे घे. दिसत तस नसत म्हणून जग बसत. सॉरी. नाही ते नवीन माणसं आली ना की लाजते कधी कधी. म्हण मोठ्याने म्हण आपलेच सगळे. दिसत तस नसत म्हणून जग फसत. दिसत तस नसत म्हणून जग फसत. धनराज रावांवर संसाराची भिस्त. अरे वा, सो क्यूट, यू आर सो क्यूट. नाइस वन. ती गॉड ना. क्या बात है. ये आवाज. अरे काय रे इकडे माझ्या विरुद्ध माझा भाऊ इस काय सैता नाही. तुझ्यामुळे फोटो पाहिला तिने, तुझ्यामुळे फोटो पाहिला. फोन चुकतो पण चावला चावला. हे काय माझ्या निष्पाप मुलाला काहीही करायचं नाही. कसला निष्पाप मुलगा. मला अरे अगं भांडणं लावतोय आपल्यात. तो भांडणं लावतोय, पाळत ठेवतो माझ्यावर, क्लिनिक मध्ये येऊन फोटो बिटो काढतो, माझे मोबाईल चोरतो. चोर. ए बाळा सुमित्र ऐक, त्याचा काही दोष नाही. आता त्याला नलूनच तसं करायला सांगितल्यावर त्याला करावंच लागतं ना रे तसं. मग तू. अरे दादा हे बघ, मा हे बघ. वाईट वाटलं मला दादा. सॉरी दादा. दादा निघाल वयात तोंडातून अचानक निघून गेलं, काय करणार मग त्याला. मग काय बाबा. थँक्यू सो मच. गुड नाईट माई. गुड नाईट माई. मी अरे बसू का आता इथं तरी. बस बस पायाशी बस माझ्या. हे गोड आहे माई. अरे अपना तो दिल ना गया. माई किसकी आहे. याच्यात पण क्रेडिट घेत. तुला माहितीये का आमचा बिअर मिळण्याचा कार्यक्रम ठरलाय. बिअर बिअर. ऍक्च्युली मी सोडली आहे पण गुड फॉर यू. गुड फॉर यू. जळकी सोडली म्हणे. जळत नाहीये. गुड फॉर यू. जळत नाहीये म्हणजे ठीक आहे. याच तर आहेत माताजी. छान येत दिसायला. छान नाही, तू नीट बघ त्यांच्याकडे. तेजस्वी आहेत त्या. काय स्पिरिच्युअल पॉवर्स आहेत ग त्यांच्याकडे. शी इज आउट ऑफ दिस वर्ल्ड. शी इज ग्रेट. तुला माहिती मी जेव्हा मेडिटेशन कॅम्पला गेले होते ना तेव्हा मला एक शब्दही बोलता येत नव्हता. म्हणजे माझा घसा पूर्णपणे गेलेला होता. आणि मग एके दिवशी मला माताजींनी त्यांच्या जवळ बोलावून घेतलं. त्यांनी असं खोलवर माझ्या डोळ्यात बघितलं. मला म्हणाले की बाळा तुझं तुझ्या आईबाबांबरोबर काही भांडण झालंय का. आणि तिथे मी स्टन झाले ग. यांना कस कळलं. आणि मग त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली.
तुला माहिती आहे आकृती, तुमच्या स्पर्शामध्ये ना इतकी माया होती, इतकं प्रेम होत ना कि मी गेले. मी ओक्साबुक्शी रडायला लागले त्यांच्या समोर लहान मुलीसारखी. आणि बघ त्या मला थोपटत राहिल्या. मला इतकं छान, इतकं सिक्युअर वाटलं ना, म्हणजे आईच्या पोटात परत गेल्यानंतर आपल्याला कसं सेफ वाटेल, सिक्युअर वाटेल असं फील झालं मला. तुला खोटं वाटेल आकृती, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा आवाज पूर्णपणे बरा झाला होता. हे सगळं माताजींमुळे झालंय ग. माताजींनी माझं आयुष्य बदलून टाकलं, त्यांनी अनुभव दिलाय ग मला, म्हणून माझी श्रद्धा आहे माताजींवर. आय कॅन अंडरस्टँड, खूपच डीप एक्सपिरियन्स मिळालाय तुला. तुला पटतंय ना, तुला कळलं ना मला काय म्हणायचं, तुला कळलं ना. हे ना, हे जे तुला कळलंय ना, हे इतर कुणालाच कळत नाहीये. माईला पण कळत नाहीये. माईला असं वाटतंय की मी माताजींच्या मागे वाहवत चालली, मला काही कळत नाहीये, मी शुद्धीत नाहीये. पण असं नाहीये ग, माताजींनी अनुभव दिलाय मला, जी श्रद्धा आहे त्यांच्यावर. श्रद्धा लागतेच माणसाला. श्रद्धेने तर मिरॅकल्स होतात ना. बघ ना, श्रद्धा आहे म्हणूनच तर मी इतक्या पेशंटसाठी इतकं काम करू शकते. माझा तर पूर्ण विश्वास आहे की आमच्या एनजीओसाठी कित्येक पेशंट्स ना, त्यांच्या हेल्थसाठी, ऑपरेशनसाठी एवढे पैसे गोळा होतात. कशामुळे? कुठची तरी एक लार्जर शक्ती आहे ना, त्यामुळेच. करेक्ट आहे, अगदी करेक्ट बोललीस तू. आणि मला काय वाटतं, आता ना मी त्या शक्तीशी कनेक्टेड आहे. माझा कायमस्वरूपी संबंध आहे त्या शक्तीशी. तर माहिती, मी जेव्हा ध्यानाला बसते ना, तेव्हा मला इतकं छान वाटतं आतून, खूप आनंद होतो मला. तुझा बॉयफ्रेंड, त्याला चालतं हे सगळं? ब्रेकअप झालाय आमचं ऍक्च्युअली. आय एम सो सॉरी. नाही नाही, डोंट फील सॉरी अबाउट इट. आय एम हॅपी. फक्त मला सौमित्रचं जरा वाईट वाटतंय. पण मग म्हणजे हे एवढं सगळं झाल्यानंतर कामासाठी का होईना मी त्याला भेटायला जावं की नाही? अगं, तो प्रॉब्लेम नाही आहे आमच्यात. पण आणि इनफॅक्ट सौमित्राला ना या सोशल सर्व्हिसेस वगैरे खूप आवडतं. मला खूप वाईट वाटत ग. मला खूप गिल्टी वाटतंय ग. त्याची चूक काहीच नाहीये, सगळं त्यालाच भोगावं लागतंय.